हेलो फ्रेंड्स, वेलकम टू चैनल अर्चना स्पेशल डिजाइनिंग। आज हम बहुत ही इंपॉर्टेंट टॉपिक सीखने वाला है, दैट इज़ द आइडेंटिफिकेशन ऑफ टेक्सटाइल फैब्रिक्स। जी हाँ, कपड़े के बहुत सारे प्रकार होते हैं, तो उनको हम प्रैक्टिकली सीखने वाले हैं कि कौन से कपड़े को क्या कहा जाता है, उसे कैसे पहचानना है। सो द आइडेंटिफिकेशन इज़ वेरी इंपॉर्टेंट पार्ट ऑफ फैशन डिजाइनिंग। सो लेट्स स्टार्ट आइडेंटिफिकेशन ऑफ फैब्रिक्स। आपला नेक्स्ट स्टेप आहे पाईल फॅब्रिक। सो पाईल फॅब्रिक जे असतात, पाईल म्हणजे मराठीत आपण त्याला कोंब असं बोलतो किंवा अंकुर। आता हे कपडा तुम्ही बघत आहात, सो दिस इज द ब्लँकेट, आणि ह्याच्यावर तुम्ही जर बघितलं तर थ्रेड्स जे आहेत ना, ते असे उभे दिसत आहेत, सो म्हणून याला आपण बोलणार पाईल फॅब्रिक। वेल्वेटसुद्धा पाईल फॅब्रिकचाच टाईप असतो, याचं पुढून आणि मागून दोघं साईडने असे पाईल्स आहेत। सो दिस इज द पाईल फॅब्रिक। पाईलचे अजून एक्झाम्पल ओके, सो टॉवल आहे हा। सो टॉवलचं जे फॅब्रिक असतात, दॅट इज ऑल्सो द पाईल फॅब्रिक। आपण बघतो की त्याच्यामध्ये असं स्प्रिंगसारखे इफेक्ट्स दिसतात, हे दोरे जे असतात ते असे वरती असतात, सो म्हणून ह्याला पाईल फॅब्रिक असं म्हणतो आपण। किंवा दिस इज ऑल्सो नोन ॲज टर्किश। ओके, सो हा जो कपडा आहे याला बोलतात टर्किश। पाईल फॅब्रिकचा हा प्रकार आहे टर्किश। ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघत आहात, सो दिस इज द मिंक फॅब्रिक। आता हे जे आहे हे मिंक आहे, फरचाच हा एक प्रकार आहे, पाईल फॅब्रिक आपण म्हणू शकतो याला। सो दिस इज द मिंक। मिंक काय की थ्रेड्स जे आहेत ते असे वरती आलेत, आणि मिंक आणि फर दोघांमध्ये डिफरन्स असा आहे की शायनी जे फर असतं, चमकणारं जे फर असेल तर त्याला मिंक असं बोलतात। सो हे जे थ्रेड्स आहेत हे फार शाईन होत आहेत, सो म्हणून याला आपण बोलणार मिंक। सो दिस इज द टाईप ऑफ पाईल फॅब्रिक, फरचा प्रकार आहे, याचं नाव आहे मिंक। ओके, नेक्स्ट इथेच तुम्ही बघतात हे एक जॅकेट आहे, आणि हे जे आहे दिस इज द लेदर। ओके, सो प्युअर लेदर आहे, शाईन करतं, ॲनिमल स्किन असते लेदर, हे सुद्धा काय असतं, प्राण्यांच्या चामड्यापासून बनतं, मराठीत त्याला पण चामडी किंवा चर्म असं म्हटलं जातं। सो दिस इज द लेदर। ओके।